नमस्कार, मैं सपना ठाकुर और आप देख रहे हैं आपका अपना चैनल प्लस 24 हेडलाइन। तारापूर यमाडीसी लगत कोलवडे गावच्या हद्दीत श्री दुर्गा वजन काट्याच्या मागे असलेल्या निर्जन जागी बेकायदा रसायन भरलेले पिंपळ ठेवण्यात आल्याची माहिती बोईसर पोलिसांना मिळाले होते। त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रसायन भरलेली 56 लोखंडी पिंपे आढळून आली असून या प्रकरणी पंचनामा करण्यात आला आहे। याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्यानंतर उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंग आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पिंपामधील रसायनांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। तर घातक रसायनांची तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी रवींद्र सिंग यांनी दिली। कोलवडे येथील निर्जन जागी बेकायदेशीरपणे रसायनाचा साठा हा असलम नावाच्या केमिकल माफियाचा असल्याचं समोर आलं असून या प्रकरणी कारवाईसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलिसांना कळवले आहे।